विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण गणित भाग 2 मधील प्रकरण दुसरे पायथागोरसच्या प्रमेयामधील सराव संच 2.1 मधील उदाहरण सोडवणार आहोत. यापूर्वी आपण मागील व्हिडिओमध्ये पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास केलेला आहे. आता या ठिकाणी जी उदाहरणं दिलेली आहेत त्यापैकी पहिलं उदाहरण आहे 3, 5 आणि 4. आता हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का हे आपल्याला पडताळून पाहिजे आहे. आता त्याच्यामध्ये 3, 5 आणि 4 मध्ये सर्वात मोठा अंक 5 आहे. या 5चा वर्ग अगोदर करूया. 5चा वर्ग 25 याला नंबर 1 देऊ. राहिलेल्या 2 संख्येचा वर्ग 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग 9 अधिक 16 बरोबर 25 आणि 1 व 2 वरून इथं हे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा आहे. म्हणून 3, 5, 4 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. दुसरं उदाहरण आहे 4, 9, 12. तर यापैकी मोठी संख्या 12 आहे. 12चा वर्ग 144 त्यानंतर उरलेल्या 2 संख्येच्या वर्गाची बेरीज म्हणजे 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग 4चा वर्ग 16 9चा वर्ग 81 6 आणि 1 7 8 आणि 1 9. आता ही किंमत या किमतीची बरोबर नाही म्हणजे 97 हे 144 या ठिकाणी 12चा वर्ग 144 आहे तर 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग बरोबर 97 आहे. मग 1 व 2 वरून या 2 संख्या बरोबर नाहीत. 1 व 2 वरून 12चा वर्ग बरोबर नाही 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग म्हणून 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 5, 12, 13. या 3 संख्येपैकी सर्वात मोठा अंक 13 आहे. 13चा वर्ग किती आहे 169 आहे. उरलेल्या 2 संख्येच्या वर्गाची बेरीज म्हणजे 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग 5चा वर्ग 25 आणि 12चा वर्ग 144 बरोबर 5 आणि 4 9 4 आणि 2 6 1. या ठिकाणी 1 व 2 वरून 13चा वर्ग बरोबर आहे 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. मग 1 व 2 वरून 1 संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा आहे. म्हणून 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पुढचं उदाहरण आहे 24, 70, 74. 24, 70, 74 या ठिकाणी या 3 संख्येपैकी सर्वात मोठी संख्या आहे 74. 74चा वर्ग तर आपल्याला पाठ नसेल, आपल्याला तयार करता येतो. 4 चौक 16 चाला 1, 4 7 28 आणि 1 29, 7 चौक 28 ला 8 2, 7 7 49 आणि 2 51, 6 9 आणि 8 17, 1 2 आणि 2 4, 54 76. 54 76 ह्याला देऊया नंबर 1. आता 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग तर 24चा वर्ग आपल्याला माहीत आहे 576 आहे. 70चा वर्ग 7चा वर्ग माहीत आहे 49 हे 00 बरोबर हे 6 अधिक 0 6, 7 अधिक 0 7, 9 आणि 5 14, 7 ला 1 4 आणि 5. आता 1 व 2 वरून हे 54 76 1 व 2 वरून 74चा वर्ग बरोबर 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग आणि म्हणून 24, 70, 74 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं त्रिकूट हे पायथागोरसचं आहे किंवा नाही हे
पडताळून पाहता येतं. आता यामध्ये आणखी दोन उदाहरण आहेत, पाचवं आणि सहावं, ते तुम्ही स्वतः सोडून पाहावं असं अपेक्षित आहे. पुढील उदाहरण आहे, आकृतीमध्ये कोण एम एन पी बरोबर 90° रेख एन क्यू लंब रेख एम पी. जर एम क्यू बरोबर 9 आहे, क्यू पी बरोबर 4 आहे, तर एन क्यूची किंमत आपल्याला काढायची. आता हा त्रिकोण एम एन पी हा काटकोन त्रिकोण आहे आणि रेख एन क्यू हा काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेला शिरोलंब आहे. आपण एक गुणधर्म पाहिला पा, भूमितीमध्ये त्याचा गुणधर्म काय सांगतो गुणधर्म, तर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेला लंब हा त्या कर्णाला ज्या दोन रेषाखंडामध्ये विभागतो त्या दोन रेषाखंडाचा हा शिरोलंब हा भूमितीमध्ये असतो, म्हणजेच एन क्यूचा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले पी क्यू. आपण तो गुणधर्म वापरून या ठिकाणी एन क्यूची किंमत काढूया. त्रिकोण एम एन पी मध्ये कोण एम एन पी बरोबर 90° रेख एन क्यू लंब रेख एम पी, आणि म्हणून एन क्यूचा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले पी क्यू किंवा क्यू पी भूमिती मध्याचा गुणधर्म, आणि म्हणून एन क्यू वर्ग बरोबर 9 × 4, आणि म्हणून एन क्यू बरोबर 9 × 36 म्हणजे वर्गमुळात 36. या ठिकाणी याचं वर्गमूळ घेतलं, एन क्यू वर्गचं वर्गमूळ एन क्यू, आणि म्हणून एन क्यू बरोबर 6. आता या ठिकाणी याचं वर्गमूळ तसं तर धन किंवा ऋण 6 येईल, पण एन क्यू हा रेषाखंड आहे आणि रेषाखंडाची लांबी ही कधीही ऋण नसते, म्हणून आपण ही किंमत न घेता एन क्यू बरोबर ₹6 घेतलेला आहे. यानंतर पुढील उदाहरण आहे, उदाहरण क्रमांक 3, आकृतीमध्ये कोण क्यू पी आर बरोबर 90, हा कोण क्यू पी आर 90 आहे, रेख पी एम लंब रेख क्यू आर, आणि क्यू डॅश एम डॅश आर, पी एम बरोबर 10, क्यू एम बरोबर 8, यावरून आपल्याला क्यू आर ची लांबी या ठिकाणी काढायची. आता हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये टाकले कर्णावर टाकलेला रेख पी एम हा शिरोलंब आहे. आता इथं सुद्धा आपल्याला भूमिती मध्याचा गुणधर्म वापरून एम आर ची लांबी काढता येईल, आणि एम आर ची लांबी काढल्यानंतर क्यू एम अधिक एम आर करून आपल्याला क्यू आर ची लांबी काढता येईल. पहा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू पी आर बरोबर 90°, त्यानंतर रेख पी एम लंब रेख क्यू आर, आणि म्हणून पी एमचा वर्ग बरोबर क्यू एम गुणिले एम आर, कारण भूमिती मध्याचा गुणधर्म. आणि म्हणून पी एमची किंमत 5 आहे, 10² क्यू एम 8 आहे गुणिले एम आर, म्हणून 10² 100 बरोबर 8 × mR, आणि म्हणून एम आर बरोबर 100 हे 8 आहे, हे बाजू बदलल्यावर भागिले होईल, आणि म्हणून एम आर बरोबर हे 8 × 1 = 8, 2 उरलेत, 8 × 2 = 16, 4 उरले, दशांशचिन्ह 8 × 5 = 40, आणि म्हणून एम आर बरोबर 12.5 एक. आता या ठिकाणी आपल्याला क्यू आर ची लांबी काढायची. आता क्यू आर बरोबर क्यू एम अधिक एम आर, कारण क्यू डॅश एम डॅश आर दरम्यानचा संबंध, आणि म्हणून हे क्यू आर बरोबर क्यू एम पहा किती आहे 8 आहे, एम आर 12.5, हे 12 × 8 = 20.5, म्हणून क्यू आर बरोबर 20.5. या ठिकाणी क्यू आर ची लांबी आलेली आहे 20.5. या दोन्ही उदाहरणामध्ये आपण भूमिती मध्याचा गुणधर्म वापरलेला आहे. केव्हा वापरायचा भूमिती मध्याचा गुणधर्म, ज्यावेळेस दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल आणि त्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर शिरोलंब टाकलेला असेल, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी भूमिती मध्याचा प्रमेय वापरता येतो. उदाहरण आहे, उदाहरण क्रमांक 4, यामध्ये आकृतीमधील त्रिकोण पी एस आर मध्ये दिलेल्या माहितीवरून
आर पी आणि पी एस ची लांबी आपल्याला काढायची. आता कोणती माहिती दिली आहे? त्रिकोण पी एस आर मध्ये कोण पी एस आर काटकोन दिला म्हणजेच 90 अंशाचा दिला आहे. त्यानंतर कोण एस पी आर किंवा कोण पी 30 अंशाचा आहे. या दोन कोणाच्या मापावरून आपल्याला या कोणाचं माप काढता येईल. आता हा 30 आहे, हा 90 आहे, म्हणजे उरलेल्या कोणाचं माप 60 अंश असेल. म्हणजेच त्रिकोण पी एस आर हा 30-60-90 अंश मापाचा त्रिकोण होईल. आणि 30-60-90 अंश मापाच्या त्रिकोणाचे प्रमेय वापरून आपल्याला या उरलेल्या म्हणजेच बाजू आर पी आणि पी एस ची लांबी काढता येईल. पहा, त्रिकोण पी एस आर मध्ये कोण पी एस आर बरोबर 90 अंश, त्यानंतर कोण एस पी आर बरोबर 30 अंश, दोन्ही दिलेला आहे, पक्ष लिहूया. आणि म्हणून कोण एस आर पी बरोबर 60 अंश. तिसऱ्या कोणाचे माप किंवा राहिलेल्या कोणाचे माप, कारण दोन कोणाची माप ही एकाचा 30 अंश तर एकाचा 90 अंश आहे, म्हणजे उरलेल्याचा 60 अंश असलं पाहिजे, कारण तिन्हीची बेरीज 180 अंश असते. तो गुणधर्म वापरून सुद्धा आपल्याला या ठिकाणी ह्या कोणी एस आर पीचं माप काढता येईल की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणून या कोणाचं माप 180 वजा 90 अधिक 30 120 बरोबर 60 अंश. हे या ठिकाणी दोन कोणाचे माप माहीत असतील तर आपल्याला तिसऱ्या कोणाचं माप असं डायरेक्टही लिहिता येतं. आता 30 अंश कोणासमोरील बाजूची लांबी दिलेली आहे. आता याच्यावरनं आपल्याला या त्रिकोणाचा कर्ण काढता येईल, कारण 30 अंश कोणासमोरील बाजू ही त्या त्रिकोणाच्या कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. हे आपण 30-60-90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयामध्ये शिकलेलं आहे. आपण हे घेऊया. आता एस आर बरोबर 1/2 × PR कर्ण, कारण 30 अंश कोणासमोरील बाजू. किंवा याला दुसरं कारण लिहिता येईल. कोणतं कारण लिहिता येईल? 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. म्हणून एस आर 6 आहे बरोबर 1/2 × PR, म्हणून पी आर बरोबर 6/2 आहे. बाजू बदलल्यावर गुणिले 2 होईल, म्हणून पी आर बरोबर 12. आता पी आर ची लांबी आली. आपल्याला नंतर आता पी एस ची लांबी काढायची. आता पी एस हा या कोणासमोरील बाजू, या कोणासमोरील बाजू आहे आणि हा कोण 60 अंशाचा आहे. आता किंवा येथे पी एस आणि 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणून पी एस बरोबर वर्गमुळात 3/2 × PR, 60 अंश कोणासमोरील बाजू किंवा 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय. आणि म्हणून पी एस बरोबर वर्गमुळात 3/2 × 12, हे बेसख 12, म्हणून पी एस बरोबर 6/3 या ठिकाणी आपण हे आपल्याला जे दोन्ही विचार आर पी म्हणजे पी आर आहे आणि पी एस या दोन्ही बाजूंची लांबी इथं काढलेली आहे. आणि त्यासाठी आपण 30-60-90 अंश मापाच्या त्रिकोणाचं प्रमेय वापरलेलं आहे. म्हणजे दिलेल्या माहितीवरनं आपण त्या ठिकाणी हे 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय वापरलेलं आहे. यानंतरचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 5. या ठिकाणी आपल्याला ही कृती पूर्ण करायची. पहा प्रश्न काय. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. काय माहिती दिली अगोदर पाहूया आपण. या त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बी सी बरोबर 90 अंश आहे. ए बी आणि बी सी या दोन्हीची माप म्हणजे लांबी सारखी आहे आणि कर्ण ए सी ची लांबी दिलेली आहे. आता इथं कृतीमध्ये आपल्याला पहा हे ए बी बरोबर बी सी कुठनं लिहिल्याचं कारण लिहायला सांगितलं, म्हणजे इथं बॉक्स रिकामा ठेवलेला आहे. आता हे आपल्याला दिलेलं आहे, उदाहरणामध्ये दिलंय, म्हणून इथं आपण लिहूया पक्ष. त्यानंतर म्हणून कोण बी ए सी बरोबर या कोणाचं माप आपल्याला काढायचं. आता पहा त्रिकोण ए बी सी मध्ये हा कोण 90 अंशाचा आहे, त्यानंतर बाजू ए बी बरोबर बाजू ए सी बी सी आहे, म्हणजेच हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. आणि समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये उरलेल्या दोन कोणाची मापे म्हणजे काटकोन सोडून उरलेल्या दोन कोणाची मापे ही 45 अंश असतात. कारण 45 अधिक 45 90, कारण आपण हा पण गुणधर्म शिकलो. पहा
एकरूप बाजूसमोरील कोण एकरूप असतात, मग हे दोन कोण एकरूप असतील आणि या दोन कोणाची बेरीज मापांची बेरीज 90 असेल, कारण हा 90 आहे म्हणजे या दोन्हीची बेरीज 90 आहे. मग हे या दोन्हीच्या मापांची बेरीज जर 90 असेल आणि दोन्हीची माप समान असतील तर 90 चे दोन समान भाग म्हणजेच 45° आणि 45° कोण होतील, म्हणून कोण बी एस सी बरोबर 45°. आता आपण 45° आणि 90° त्रिकोणाचं प्रमेय आपण शिकलोय. काय सांगतं प्रमेय? तर जर त्रिकोणाच्या कोणाची मापे 45 आणि 90° असतील तर काटकोन करणाऱ्या बाजू या कर्णाच्या 1/2 असतात, म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर 1/2 AC. आता या ठिकाणी कारण विचारलेलं नाही, जर कारण विचारला असतं तर आपण हे लिहिलं असतं 45° 90° त्रिकोणाचे प्रमेय. तर इथं पुन्हा एसीची किंमत ठेवली दुसऱ्या पायरीला 1/2, पुन्हा याचीच आपण इथं फोड केलेली आहे. 8 अवयव काढलेत की ज्याच्यामध्ये एक पूर्ण वर्ग आहे, म्हणजे 4 × 2 हे असं केलं पहा, आणि या 4 2 आणि 2 2 हे 2 1 2 या ठिकाणी उरलेलं आहे 2, आणि म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर 2. अशा पद्धतीने आपण हा प्रमेय वापरून ही कृती पूर्ण केलेली आहे आणि ए बी आणि बी सी ची लांबी काढलेली आहे जी 2 एकक आलेली आहे. पुढील उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 6. एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती आपल्याला काढायची आहे. आता इथं आकृती दिलेली नाही, आपण आकृती काढलेली आहे. आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी हा चौरस दाखवला आहे, त्याच्यामध्ये कर्ण एसीची लांबी 10 सेंटीमीटर दाखवली. यावरून आपल्याला या चौरसाची कोणतीही एक बाजू आणि त्या चौरसाची परिमिती काढायची आहे. आकृतीमध्ये आपण आकृती काढल्यामुळे हे लिहूया, चौकोन ए बी सी डी हा चौरस आहे आणि कोण ए बी सी, आता प्रत्येक कोण 90° आहे, कोण ए बी सी बरोबर 90° आणि ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर ए डी चौरसाच्या बाजू, कारण चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. आता त्रिकोण ए बी सी मध्ये पहा आकृतीमध्ये कोण ए बी सी बरोबर 90° याला 1 देऊया आणि इथं कारण लिहूया 1 आणि ए बी बरोबर बी सी, इथं आपण दाखवलं हे चौरसाच्या बाजू 2 आणि म्हणून आता या त्रिकोण ए बी सी मध्ये हा आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच समद्विभुज त्रिकोण काटकोन त्रिकोण झाल्यामुळं आता याचं माप जर 90 असेल तर उरलेल्या या दोन्ही कोणाचं माप 45° 45° असणार आहे, म्हणून कोण बी ए सी बरोबर कोण बी सी ए बरोबर 45° आणि आता आणि म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर 1/2 AC, कारण 45° 45° 90° त्रिकोणाचे प्रमेय आणि म्हणून 1/2 AC किती आहे, तर हे 10 आहे. तर म्हणजेच म्हणून हे ए बी बरोबर बी सी, म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर 10^2. आता या छेदाचं परिमेयीकरण आपल्याला करता येतं, त्याच संख्येने अंशाने छेदाला गुणलंय, 10^2 / 2/2 / 2 2 2 × 2 = 10 आणि म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर 5/2 cm. आता या ठिकाणी चौरसाची बाजू आली, म्हणून चौरसाची बाजू किती आलेली आहे, तर 5/2 cm. आता या चौरसाची परिमिती काढायची आहे, चौरसाची परिमिती सूत्र माहित आहे. काय चौरसाच्या परिमितीचं सूत्र? तर चौरसाची परिमिती, परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आता या ठिकाणी सर्व बाजू समान लांबीच्या आहेत,
म्हणून परिमिती बरोबर 4 * बाजू ही चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे. 4 * 5 √2 4 × 5 = 20 √2 सेंटीमीटर ही आली चौरसाची परिमिती. या ठिकाणी आपण चौरसाची बाजू काढली आणि त्यासोबतच चौरसाची परिमिती देखील काढली. हे काढण्यासाठी आपण इथं 45 45 90° त्रिकोणाचं प्रमेय वापरलं. आता यापेक्षा वेगळा गुणधर्म वापरून सुद्धा आपल्याला चौरसाची बाजू आणि परिमिती काढता येते. कोणता गुणधर्म वापरून काढता येते? तर पायथागोरसचं प्रमेय वापरून काढता येते. ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग. जरी आपण आता या ठिकाणी 45 45 90° पेक्षा जर एखाद्याला वाटलं की हे पायथागोरसचे प्रमाण पायथागोरसचं प्रमेय वापरून सोडवावं तर आपल्याला तसं सुद्धा सोडवता येतं. कसं सोडवता येईल पहा, तर त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी बरोबर 90° म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग. परंतु ए बी बरोबर बी सी म्हणून 2 AB² बरोबर या ठिकाणी ए सी वर्ग आणि म्हणून ए बी वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद 2. म्हणजेच या पायथागोरसचा प्रमेय वापरून सुद्धा आपल्याला हेच उदाहरण सोडवता येतं. दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीनं सोडवलं तरी ते चालेल.